वाधवान प्रकरण महाराष्ट्र सरकारला चांगलंच भोवणार आहे. जामिनावर सुटलेले वाधवान मुंबई बाहेर गेलेच कसे असा मोठा सवाल निर्माण झालाय. संचारबंदी मोडणाऱ्या वाधवान यांच्याबाबत काही प्रश्न अनुत्तरितच आहे. वाधवान यांनी मुंबई ते खंडाळा प्रवास केला कसा. वाधवान यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांची लुकआउट नोटीस जारी असताना हा प्रवास झाला कसा. लुकआउट नोटीस असतानाही वाधवान मुंबई बाहेर गेलेच कसे. भाजप नेते किरीट सोमय्या आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरीटजी, सर्वात मोठा मुद्दा असा आहे की संचारबंदी मोडणाऱ्या वाधवान यांना यांच्या पाठीमागे नेमकं कोण होतं तरी कोण? मला असं वाटतं की हे ओपन सिक्रेट आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की वास्तविकरित्या जे वाधवान बंधू आहेत त्याच्या विरोधात या महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी केस केलेला आहे. हजारो कोटीचा घोटाळा, पीएमसी बँक असो, डीएचएफएल असो की येस बँक, महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी त्याच्या विरोधात कारवाई करून 1.5 महिने जेलमध्ये टाकला आहे. त्याचं अजून चार्जशीट फाईल होणार आहे. हा एक भाग. दुसरा भाग, सीबीआय पासून त्याच्या विरोधात ईडी यांनी नॉन अवेलेबल वॉरंट काढलेला. तर हे सगळं महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे जे सरकार चालवणारे जे नेते स्वतःला म्हणतात यांना सगळं माहीत आहे. मुद्दा असा आहे की हे माहीत असताना हे गृह सचिवांनी पत्र असं दिलं त्याचं मागचं लॉजिक असं होतं की याच्या नावाने नॉन अवेलेबल वॉरंट आहे. सीबीआयने महाराष्ट्र सरकारला सांगितलं होतं की याला आमच्या ताब्यात द्या, हे कुठे लपले आहे ते आम्हाला कळवा. म्हणून यांना लपवण्यासाठी हे या प्रकाराने या गुप्तांनी पत्र देऊन त्याला महाबळेश्वरमध्ये लपवण्यासाठी मदत केली आहे. आणि हे गुप्ता एकटं करू शकत नाही. त्याच्याबरोबर ज्याचे खूप चांगले घनिष्ठ संबंध आहे ते यात इन्वॉल्व आहे. धन्यवाद. किरीट सोमय्या भाजपचे नेते आपली प्रतिक्रिया व्यक्त करत होते की लागे बांधे आहे आणि त्यामुळे आपसात लागे बांधे असल्यामुळेच हा प्रकार घडला. वाधवान यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांची लुकआउट नोटीस जारी झाली असताना हा परिवार मुंबईतून खंडाळा, खंडाळातून महाबळेश्वर गेलाच कसा. सामान्य माणसासाठी कोणतीही परवानगी नसताना उच्चभ्रू कुटुंबातले हे परिवारातले सदस्य इतक्या दूर गेले कसे.